नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। खराबवाडी तालुका खेड येथील ग्रामपंचायत लगतच्या बँक ऑफ इंडियाच्या समोरील ट्रान्सफॉर्मरचा बुधवार दिनांक 16 रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास अधिक भार आल्याने स्फोट झाला। त्यातून ऑइल गळती झाल्याने आग लागली। या आगीत शेजारील दुकाने जळून खाक झाले, तर जवळील बँकेला सुट्टी असल्याने मोठी दुर्घटना टळली आहे। खराबवाडी धाडग्याळी येथील हा ट्रान्सफॉर्मर ग्राहकांच्या व वीज जोडणी संख्येनुसार दाट लोकवस्ती, बाजारपेठ, प्रमुख महामार्गासह रस्त्याच्या कडेला असलेल्या भागात बसवण्यात आला आहे, परंतु याकडे महावितरण विभागाचे नेहमीच दुर्लक्ष होत असते। या ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाल्याने मोठ्या प्रमाणात ऑइल गळती सुरू होऊन आग लागली। ट्रान्सफॉर्मरला कव्हर असल्याने ऑइल आजूबाजूला ओढू शकले नाही, मात्र खाली असलेल्या लाकडाच्या ओंडक्याने पेट घेतला। यामुळे आगीने रौद्र रूप धारण केल्याने शेजारील दुकानालाही आग लागली, तर अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली आहे। पत्नीशी घटस्फोट घेतो आणि त्यानंतर तुझ्याशी लग्न करतो असे आमिष दाखवून एका व्यक्तीने महिलेवर लैंगिक अत्याचार केले। त्यानंतर महिलेचा दोघांनी संमतीने गर्भपात केला। हा प्रकार 26 जुलै 2022 ते 2023 या कालावधीत चाकण तालुका खेड या ठिकाणी घडला। विकी विजय केळकर, वयवर्ष 31, राहणार पाकी खुर्द, तालुका खेड असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे। या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। या प्रकरणी पीडित महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। आरोपीने लग्नाच्या आमिषाने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर फिर्यादी महिला 3 महिन्यांची गरोदर राहिली, त्यानंतर गर्भपात केला असल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे, तर चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहे। पुणे नाशिक महामार्गावर आळंदी फाटा चाकण या ठिकाणी पार्क केलेल्या एका कारला कंटेनरनं धडक दिली, त्यात कारचे मोठे नुकसान झाले आहे। विठ्ठल विजय नाणेकर, वयवर्ष 36, राहणार नाणेकरवाडी, तालुका खेड यांनी या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार स्वप्नील अर्जुन सोलनकर, वयवर्ष 21, राहणार सोरडी, तालुका जत, जिल्हा सांगली यास पोलिसांनी अटक केली आहे, तर चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहे। आळंदी देवाची या ठिकाणी देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दिनांक 15 ऑगस्ट 2023 रोजी स्वराज ग्रुपतर्फे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते। चास्कमान धरण परिसरातील साबुर्डी गावचे क्रिकेटपटू दिनेश सौरभ निवृत्ती गोपाळे याने इंग्लंड या ठिकाणी झालेल्या लीड्स प्रीमियर लीग क्रिकेट मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचने सन्मानित करण्यात आले। राजगुरुनगर जवळील राक्षेवाडी येथील श्रीजय गुरुकृपा बिल्डिंगच्या पार्किंग मधून अज्ञात चोरट्यांनी 2 दुचाक्या एकाच वेळी लंपास केल्या, तर खेड पोलीस याबाबत अधिक तपास करत आहे। पिंपरी बुद्रुक गावातील लादवड गावाच्या हद्दीतून अज्ञात इसमाने रोहित्र फोडून त्यातील 56,000 तांब्याच्या तारा लंपास केल्या आहेत। सुनील सहादेव मिटकर, वयवर्ष 23, राहणार शिरोले यांनी या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। महाराष्ट्रातील पुरोगामी विचारवंत व लेखक स्वर्गीय प्राध्यापक हरी नरगे यांना आदरांजली वाहण्यासाठी आज राजगुरुनगर येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात महात्मा फुले समता परिषद खेड तालुका व महात्मा फुले समाज विकास प्रतिष्ठान राजगुरुनगर यांच्या वतीने शोकसभा घेण्यात आली। यावेळी सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते। पुढील महिन्यात 19 सप्टेंबरला येणाऱ्या गणरायाच्या आगमनाची आता मंडळाच्या कार्यकर्त्यांची तयारी सुरू झाली आहे। ढोल आणि लेझिम पथकाचा सायंकाळी सराव सुरू झाल्याचे चित्र खेड तालुक्यात ठिकठिकाणी पाहावयास मिळत आहे। कुरोळी केंद्राची शिक्षण परिषद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चाकण नंबर 2 या ठिकाणी दुपारी 1 ते 5 या कालावधीत संपन्न झाली। 18 वर्षानंतर होलेवाडी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 9 विद्यार्थी राज्य आणि जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले आहेत। गावकऱ्यांनी स्वातंत्र्य दिनी मार्गदर्शक शिक्षिका आणि यशवंत विद्यार्थ्यांचं कौतुक करत शिक्षिकेस एक सुवर्ण मुद्रा आणि घवघवीत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना सायकल आणि सन्मान चिन्ह तसेच प्रशस्ती पत्रक देऊन गौरविण्यात आले। स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित बाईक रॅली दरम्यान आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे व मेश पाटील यांच्यासह सर्व कर्मचारी वृंद व दिघे आळंदी वाहतूक शाखेचे अधिकारी व सर्व कर्मचारी उपस्थित होते।
स्वातंत्र्य दिनानिमित्त राजगुरुनगर परिषदेच्या ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत आरोग्य विभाग व पाणी पुरवठा विभागातील सर्व कर्मचारी यांचा सफाई मित्र व जलयोद्धा पुरस्काराने कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. स्वातंत्र्य दिनानिमित्त श्री शिवाजी विद्यालय शेलपिंपळगाव या ठिकाणी देशी जातीच्या 1000 वृक्षांचे वाटप करण्यात आले. चाकण चक्रेश्वर मंदिर परिसर आज सायंकाळी लक्षलक्ष दिव्यांनी असा उजळून निघाला होता. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट मध्ये आज बुधवारी दिनांक 16 ऑगस्ट 2023 रोजी कांद्याच्या दरात आणखी वाढ झाली. कांद्याला 1800 ते 2600 रुपये एवढा प्रति क्विंटलला दर मिळाल्याची माहिती खेड बाजार समिती प्रशासनाकडून देण्यात आली. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील तरकारी मार्केटमध्ये आज बुधवारी दिनांक 16 ऑगस्ट 2023 रोजी टोमॅटोचे दर घाऊक बाजारात 40 रुपये किलो एवढे होते. टोमॅटोची आवक देखील वाढू लागली असल्यानं दरात घसरण झाल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाकडून देण्यात आली. खेड तालुक्याच्या पूर्व पट्ट्यात अजूनही अपेक्षित पाऊस झालेला नाही. टँकरवर तहान भागवण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. खरीपातील पिके माना टाकू लागल्याने आता पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. या भागात विहिरी कोरड्या ठाक पडल्या आहेत. बंधारे पाझर तलाव रिकामे आहेत. पश्चिम भागात गेले 2 दिवसापासून भीमाशंकर अभयारण्य सह्याद्रीच्या डोंगर रांगेत वरुणराजा सक्रिय झाल्याने चास्कमान धरणातून भीमा नदी पात्रात 50 क्युसेसने गेले 2 दिवसापासून विसर्ग सुरू झालाय. धरणात सध्या 100% पाणीसाठा झालाय तर भामा आसकर धरणातील पाणीसाठा 85% आतच आहे. आळंदीमधील श्री ज्ञानेश्वर विद्यालयामधील एका शिक्षकाने 2 विद्यार्थ्यांच्या गळ्यातील माळा तोडल्याची घटना घडली. संबंधित 2 विद्यार्थी श्रीकृष्ण वारकरी संस्थेमधील असून त्या विद्यार्थ्यांची नावे तन्मय लक्ष्मण शिंदे इयत्ता 5वी, किरण साहेबराव मतगे इयत्ता 6वी अशी आहेत. विद्यार्थ्यांनी सांगितले की शिक्षक आले व त्यांनी आम्हाला रांगेत केलं, आमच्या माळा चेक केल्या, माझ्या गळ्यात माळ सापडली, त्यांनी ती तोडली. दुसऱ्या विद्यार्थ्यांची सुद्धा माळ तोडल्याचे सांगितले. संबंधित वृत्ताशी आळंदी शहरात मोठी चर्चा झाली. त्यानंतर संस्थेचे काही पदाधिकारी, शिक्षक, मुख्याध्यापक व काही वारकरी संप्रदायातील महाराज यांची बैठक होऊन या घटनेप्रकरणी जाब विचारण्यात आला. चाकणमधील हनुमान मंदिर नेहरू चौक येथे चाकण व परिसरातील वाड्या व गावातील सजग नागरिकांनी एकत्र येऊन चाकण नागरिक संघर्ष समितीची स्थापना केली आहे. शहरातील विविध विषयांवर लढा देण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली आहे. दिव्य ज्योती जागृती संस्थान शाखा चाकणद्वारे बोध नशा उन्मूलन या सामाजिक उपक्रमांतर्गत राष्ट्रप्रेमोत्सव स्वातंत्र्य एक जबाबदारी या कार्यक्रमाचे श्रेयालॉन्स चाकण या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश प्रमुख स्वामी चिदानंदजी यांनी देशभक्तीपर प्रबोधनात्मक विचार मांडले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यंदाच्या अधिक मासात राजगुरुनगर येथील वाडा रस्त्यांवरील श्री स्वामी समर्थ मंदिरात पोथी वाचनाचा उपक्रम स्वामी भक्त महिलांनी राबविला. संपूर्ण अधिक महिन्यात धार्मिक कार्यक्रमांच्या बरोबर महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी त्यांना विविध वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन अंजली मुर्डियो, डॉक्टर रोहिणी राक्षे, माधुरी घोलप, कमल मोरे, पूनम आर्वीकर, रसिका कहाणे, सुनंदा शिंदे, मंगला उपाध्ये आदी महिलांनी केले होते. अध्यात्म फक्त पाहिलं नाही तर आम्ही पोथी वाचनाबरोबर त्याचं विवेचनही केलं. म्हणजे आम्ही जुन्याची नव्याची सांगड कशी घालायची, श्रद्धा ठेवायची पण ती डोळस ठेवायची या गोष्टीवरती भर दिला. नंतर जातीभेद इथे समूळ नष्ट केला आणि प्रत्येकाकडनं वैयक्तिक सेवा करून घेतली. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इथे एखाद्या गरजू गरीब लेडीजला फावल्या वेळात सुरू करता यावा गृह उद्योग अल्प भांडवलात अगदी 100-200 रुपये. अशा प्रकारे आम्ही त्यांना कमळवाद, प्राजक्तवाद, त्याच्यानंतर फुलवाद, त्याच्यानंतर सुखीवाद का बेलवाद, अशा प्रकारच्या वादीचं प्रशिक्षण आम्ही इथं दिलं. त्याप्रमाणे एकादशीच्या दिवशी आम्ही मोठी आरती महाआरती प्राजक्तवादीने एकादशीच्या दिवशी मोठी प्राजक्तावातीने मोठी महाआरती सगळ्या महिलांना मिळून केली. त्यानंतर एक दिवस आम्ही कुंकुमार्जन केलं. त्यानंतर आम्ही त्यांना जे काही नवीन नवीन आहे आता सध्या ते त्यांना बरीच माहिती सांगितली. रोज पोथी वाचन व्हायचं अधिक मासाचं, त्याच्यातून
त्याच्यातून वातींच्या निवडीतून त्यांना आम्ही स्पर्धा पण ठेवली. म्हणजे जी छान वात असेल, जिने छान ताट सजवलेला असेल, तिला आम्ही एक छोटस गिफ्ट म्हणून तिला उत्तेजनार्थ की अजून तिने काहीतरी करावं त्याच्यासाठी पण तिला आम्ही एक गिफ्ट दिलं. त्यानंतर दोन दोन नंबर, पहिला नंबर, दुसरा नंबर, तिसरा नंबर असे नंबर पण काढले. त्यांना आम्ही आज केदारेश्वर आणि विष्णू मंदिरात घेऊन गेलो. तिथं आम्ही गंगा पूजन केलं, विष्णू केदारेश्वराचं पूजन केलं. बरंच काही त्यांना आम्ही तिथे जाऊन याची विष्णूची आरती केली आणि खूप माहिती सांगितली. महिला खूप खुश आहेत की त्यांना खूप छान माहिती मिळाली. महिनाभर त्या इतक्या की टी व्ही सिरियल न बघता त्या इकडे धावत यायच्या. 5 नाही वाजले की त्या यायच्या, 7 वाजेपर्यंत थांबायच्या. आणि खूप छान त्यांनी प्रतिसाद दिला. चाकण एसटी बस स्थानकात राजगुरुनगर व शिरूर येथून येणाऱ्या एसटी चाकण पर्यंत संपूर्ण भरून येतात. चाकण व परिसरातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी एसटीमध्ये बसण्यासाठी जागाच मिळत नसल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत. चाकण ते मुंबई अशी स्वतंत्र एसटी चालू करावी अशी मागणी प्रवासी व नागरिक करत आहेत. भारतीय सेना दलाच्या कमांडतर्फे आखल्या गेलेल्या एका आगळ्या वेगळ्या उपक्रमात यंदाच्या स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट 2023 रोजी साधारण कमांडच्या अखत्यारीत येणाऱ्या राज्यांपैकी सुमारे 6 राज्यांमधील 75 गडकोटांवर एकाच वेळी तिरंगा फडकावला गेला. त्यापैकी तब्बल 49 गडकिले हे महाराष्ट्रातील होते. चक्रेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट आयोजित अधिक मास अखंड हरिनाम उत्सवानिमित्त चाकणमध्ये आज बुधवारी 16 ऑगस्ट रोजी भजन, कीर्तन, महाप्रसाद आदी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पद्धतीनं त्याला धनी बनवा आणि मला सेवक बनवा, त्याची सेवा मला करायची आहे, हे चिदान देवा देवा मला हेच पाहिजे. तो माझा मालक असला पाहिजे आणि त्याचं भजन माझ्याकडनं घडलं पाहिजे. त्याच्यासाठी मी कित्येक तरी गर्भवास सहन करायला तयार आहे. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे अम्मा.